आदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। मंगळवेढा तालुक्यातील लवंगी व पोराळे या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक कमी असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी आंदोलन करण्यात आले, मात्र गट शिक्षण अधिकारी यांच्या आश्वासनानंतर देखील शिक्षक उपस्थित न झाल्याने आज रोजी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा भाऊ मस्के पाटील व शहर अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले। गट शिक्षण अधिकारी लवटे सर यांनी आंदोलनाची दखल घेत तात्काळ लवंगी व बोराळे येथे 3-3 शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन दिले। गेजगे साहेबांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी लवंगीचे पालक जयसिंग जाधव यांनी आमच्या जिल्हा परिषद शाळेत 15 महिन्यापासून कायमस्वरूपी शिक्षक नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे। अक्षरशः 5वीच्या काही मुलांना मराठी वाचता येत नाही, लिहिता येत नाही, तर आमच्या मुलांचे भविष्य काय? बोराळेचे गावकरी व कुमारस्वामी यांनी एक शिक्षक गैरहजर राहिले तर एक शिक्षक 98 विद्यार्थ्यांना सांभाळू शकतील का? त्यामुळे अजून एक शिक्षक तात्काळ देण्यात यावे अशी मागणी केली। प्रहारचे कार्याध्यक्ष अमोघसिद्ध काकणकी यांनी पटसंख्या ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी गटशिक्षण अधिकारी यांनी तात्पुरते शिक्षक नियुक्त करावेत। सारिका कवचाळ यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत येणारी मुले ही गरीब कष्टकरी शेतकरी कुटुंबातून येत असतात, त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे तरच ते आपल्या कुटुंबाचा उद्धार करू शकतील। राजकुमार स्वामी यांनी जोपर्यंत शिक्षक भरती होत नाही तोपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही पाहिजे याचे तात्काळ नियोजन करावे, याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्ष कायम सर्वसामान्यांबरोबर असणार आहे, कोणाचेही काही अडचण असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी प्रहारचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सावंत, तालुका संपर्क प्रमुख तानाजी माने, तालुका संघटक अजित टकले, महिला प्रमुख सारिका कवचाळे, उपाध्यक्ष प्रकाश मेटकरी, चेतन वाघमोडे, विभाग प्रमुख नवनाथ शिरसकटकर, संपर्क प्रमुख महेश तळले, महम्मद ढालाई, पोपट कोळी, पकू करगोडे, शरद चव्हाण, सिद्धू काकणकी, मल्लू तळले, राकेश कपले, प्रज्वल मलकारी, अलाउद्दीन अन्सारी, सुभाष मुलानी, काशीनाथ मळगे, शेलू पाटील, अपराया काकणकी, शिवाजी ढावरे, सागर चव्हाण, सिद्धू मेटकरी, बाबासाहेब ढावरे, अनिल मेटकरी, बाबा इनामदार, शिवा गावकरे, कुमारस्वामी, नवनाथ साळुंके, शिवा नकाते, राजकुमार स्वामी तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। या ठिकाणी बोराळे गावासाठी सध्या 3 शिक्षक देतो म्हणून या ठिकाणी मान्य केलेलं आहे, त्याचबरोबर लवंगी या ठिकाणी सुद्धा 3 शिक्षक देतो असं लेखी त्या ठिकाणी देण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे, त्यामुळं त्या ठिकाणी 3 शिक्षक जिल्हा परिषद येतील। त्याचबरोबर आम्हाला जर कमी वाटलं तर लोकवर्गणीतून आम्ही अभियांत्रिकी शिक्षक आम्ही त्या ठिकाणी नेमू, त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान होतं ते नुकसान या ठिकाणी होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतो। आणि शिक्षक सर तुम्हाला आमची विनंती आहे की तालुक्यातील ज्या ज्या शाळेतील या ठिकाणी प्रश्न उद्भवणार भविष्यात ते प्रश्न उद्भवू नये यासाठी तुम्ही लवकरात लवकर केंद्र प्रमुख त्याच्याबरोबर विकास विस्तार अधिकारी यांची मिटिंग लावावी आणि भविष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची सर्व प्रहारच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला विनंती करू। मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही।